मुंबईतलं वाढतं वायू प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तयार करण्यात आलेल्या हवा शुद्धीकरण यंत्रणेचं उद्घाटन आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. परिवहन मंत्री दिवाकर रावते, आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री रामदास कदम तसंच शिवसेनेचे आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. हवेचा वेग वाढवून त्यातील प्रदूषित घटकांची तीव्रता कमी करण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई सायन पुलाखाली वांद्रे कलानगर, घाटकोपर, भांडूप रेल्वे जंक्शन, सीएसटी रेल्वे स्टेशन अशा 5 ठिकाणी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यानंतर शहराच्या अन्य भागातही यंत्रणा बसवली जाईल. तसंच ग्रामीण भागात प्रदूषण कमी करण्यासाठी शिवग्रामीण टॅक्सी योजना सुरू करण्यात येणार आहे. यात आता 3 प्रवाशांऐवजी 6 प्रवाशांना घेऊन जाता येणार आहे. या टॅक्सी सुद्धा आजपासून सुरू झाल्या. आपलापूरला कॉम्प्लेक्स झालेला आहे, सगळं काय काय झालेलं आहे. किती झाडं मॅन्ग्रोव्ह गेली असतील माहिती नाही, किती झाडं कापली गेली असतील कल्पना नाही. आणि ही जी मशीन्स आपण जी लावतो खरं म्हटलं तर ही निसर्गाने दिलेली आपल्याला मशीन्स आहेत, ती आपण तोडतो आणि कृत्रिम मशीन आपण लावतो हा विचार आपण करतच नाही. विकास पाहिजे का पर्यावरण पाहिजे, विकास पाहिजे का झाडं पाहिजे, मग लोक म्हणतात विकास पाहिजे. पण विकास झाल्यानंतर किती विकास करायचा, सगळा विकास झाल्यानंतर मग हॉस्पिटलमध्ये जाऊन पडायचं का नाही. विकास काय छान रस्तो घरापासून हॉस्पिटलमध्ये 2 मिनिटात आलो आणि 2 मिनिटात कसला गाडी हॉस्पिटलमध्ये येतो. पण हा जो काही विकासाचं जे थोकांड आहे त्याचा नीट विचार करून आपल्याला विकास केला गेला पाहिजे. मध्यंतरी जो विषय झाला मला खरं त्याच्यात नीट लक्ष घालायचं अजून घातलेलं नाही आहे, ते म्हणजे त्या मेट्रो कारसाठी आरेची झाडं कापली जाणार आहेत का ते बघायला पाहिजे. कारण नंतर मेट्रोने जायचं कुठे हॉस्पिटलमध्ये, ट्राफिक जाम असतो मेट्रोने गेलो तो पटकन हॉस्पिटलमध्ये जातो. हे असा विकास नव्हता आम्हाला. आम्हाला विकास हा स्वच्छ श्वास घेता येण्यासारखा विकास पाहिजे. आम्हाला विकास हा शुद्ध आणि चांगलं अन्न मिळणारा विकास पाहिजे. आणि तो विकास जर आपण साधणार नसू तर जे काय उभं राहते त्याला मी विकास मानायला अजिबात तयार नाही. आज मला खरंच अभिमान वाटतोय की जशी दिल्लीची एक गत झालेली, अनेकदा मुंबई महापालिकेच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उभं केलं जातं की काय महापालिका असते, पण माझ्या या महापालिकेतो मी अभिमानाने सांगतो मुंबईकरांच्या वतीने मी माझा हा शब्द वापरतो, माझ्या एकट्याचा नाही. मुंबई महापालिकेने जो काही एक पुढाकार घेतलेला आहे किंबहुना हे जे काही वायू प्रदूषण वगैरे तुम्ही आता बोलत ना गाडीचं सुटणाऱ्या त्या वायूमुळे होतं ते कमी व्हावं म्हणून एक प्रस्ताव दुर्ग्यामध्ये लटकलेला आहे. काय लटकला मला माहीत नाही. मुंबईत PHD बसेस ज्या आहेत त्या इलेक्ट्रिकवरती चालणाऱ्या बॅटरीवरती चालणाऱ्या बसेस आपण आणतोय, पण प्रस्ताव अडकलेले कोणी अडकलं काय अडकलंय माहिती नाही, त्याच्यावरती बोलायचं नाही. कारण जर का बोलायला गेलं तर ते तुम्हाला पाहिजे होतं म्हणून तुम्ही ते करताय. हो पाहिजेच आहे आम्हाला. मुंबईकरांना शुद्ध पाणी, शुद्ध हवा देणाऱ्या प्रत्येक गोष्टी आम्हाला पाहिजेत. आणि त्याच्यावरती कारण नसताना जर कोणी आरोप करणार असतील तर मला त्याची परवा नाही, अजिबात परवा नाही. पण हे सगळ्यांनी मिळून करण्याचं काम आहे, हे एकट्याचं काम नाही आहे. आणि या कामामध्ये तुम्ही पुढाकार घेतलेला आहात. देवकरजी तुम्ही बोललात की हा रिक्षाचा रंग भगवा आबोली आहे, खरं हा आबोली नाही, हा फार बोलता रंग आहे. याला आबोली का म्हणतात मला माहित नाही, कारण गर्दीमध्ये पटकन दिसणारा रंग आहे तो बोलता रंग आहे. आणि हा बोलता रंग एवढ्यासाठी मला बोलता पाहिजे की मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही घटना घडल्या की रिक्षामध्ये महिलेवरती अत्याचार झालेला आहे, बसमध्ये अत्याचार झालेला आहे, तर हा माझा बोलता रंग दिसल्यानंतर महिलेला कळलं पाहिजे की बस माझी रिक्षा आली, ती रिक्षा मला सुरक्षित घेऊन जाईल घरी आणि मला त्याच रिक्षामध्ये बसलं पाहिजे. ज्या ज्याने तुम्ही रिक्षा देणार आहात खरं म्हणजे त्यांच्याकडनं हे एक फार महत्त्वाचं काम आपल्याला करायचं की जिथे जिथे ही आपली रिक्षा दिसेल त्या रिक्षात बसल्यानंतर जे मागे आपल्याला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं रिक्षा युनियन आहेत ना, अनेकांचे युनियन्स आहेत, अनेकांचे झेंडे त्याच्यावरती लागलेले असतात, पण जिथे माझ्या शिवसेनेचा स्टिकर त्या रिक्षावरती लागेल त्या रिक्षामध्ये माझी भगिनी ही निर्धास्तपणे बसली पाहिजे एवढा विश्वास त्या स्टिकरमध्ये आणि त्या रंगामध्ये असतो. असो हे काही मोठं निवडणुकीचं भाषण करणारं लंबचौड्या भाषण करणारा ही काय हा प्रसंग नाही आहे, पण मला खरंच तुमच्या दोन्ही मंत्र्यांचंच नाही तर तुम्हाला दोन्ही शिवसैनिकांचं मला अभिमान आहे की तुम्ही रामदासभाई बोललात की अडगळीत पडलेलं खातं नाही, अडगळीत पडलेलं खातं नाही आहे. कारण प्रदूषण आली सगळीकडे झालेलं आहे, राजकारणात सुद्धा झालेलं आहे. आता त्या राजकारणातलं प्रदूषण साफ करण्याचं मशीन आहे आपल्याकडे, अँटीबॉडीमध्ये मी करत असतो, तर ते फार मोठं काम तुमच्याकडे आहे. आणि तुम्ही दोघेही मगाशी जे मी सांगितलं की जगण्यासाठी लागणारा श्वास आणि घास तुम्ही दोघं जण देतात, तुम्हाला या सगळ्या माता भगिनींच्या आणि बांधवांचे आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही.